शिराळा तालुक्यातील निनाईदेवी साखर कारखाना व दालमिया शुगर इंडस्ट्रीजच्या दुसऱ्या गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर के पी सिंग यांच्या हस्ते हा शुभारंभ करण्यात आला. या शुभारंभामध्ये युनिट हेड धीरजकुमार माने यांच्यासह काटापूजन करण्यात आलं. यावेळी जी एम नवीन गुप्ता, जी एम प्रोजेक्ट निरंज बन्सल, इंजिनिअरिंग हेड विजयपाल सिंग, मॅन्युफॅक्चरिंग हेड सुशील सिंग, शेती अधिकारी सतीश पाटील यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना धीरजकुमार माने म्हणाले की मागच्या वर्षी निनाईदेवी साखर कारखान्याचा पहिला गळीत हंगाम आम्ही यशस्वीरित्या पार पाडलाय. मागच्या गळीत हंगामामध्ये 1,20,000 मॅट्रिक टनाचं आम्ही गाळप केलंय. त्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही पहिलाच गळीत हंगाम असून देखील जवळच्या चांगल्या कारखान्यांच्या बरोबरीनं 2,500 रुपये दर दिला. यावर्षी गळीत हंगामामध्ये 3,50,000 मॅट्रिक टन गाळपाचं करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं असून या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा करून आम्हाला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. हंगामामध्ये एकूण 1,20,000 मेट्रिक टनाचं गाळप केलं आणि करत असताना हा जो ऊस आहे हा ऊस या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी कामगार इतर सर्व अनुषंगिक घटकांच्या सहकार्यानं आम्ही गेल्या वर्षी हा पहिला हंगाम यशस्वी करायला यशस्वी केला. त्याचबरोबर गेल्या वर्षी आम्ही 12.35 साखर उतारा ठेवला. पहिल्या वर्षी पहिलाच गळीत हंगाम होता तरी सुद्धा जवळच्या ज्या अत्यंत चांगल्या कारखान्याच्या बरोबरीनं 2,500 रुपये हा दर आम्ही त्यांना दिलेला आहे. तो 7 दिवसाच्या अंतराने दिलेला आहे.